Hello students, today we will see the definition of parametric functions and its examples. Parametric function cha apan aaj definition je bagnar ahot tyachyamadhe kay parametric he naav je padlela ahe te parameter yavarun padlela ahe tar ata ya parametric function chi definition mi tumhala sangte ti neet samjun gya ani aplyala tumhala ek theorem dila hota थेरम आपण आधी घेतलेला आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा आणि त्याच थेरमच्या आधारे किंवा त्याच फॉर्म्युलाच्या आधारे काय करायचे आपल्याला आजचे एग्जांपल कंटिन्यू करायचे आता पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन आधी तुम्हाला सांगते इफ एक्स अँड वाय आर द फंक्शन्स ऑफ इफ एक्स अँड वाय आर द फंक्शन्स ऑफ द व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल एक्स आणि वाय हे जे आहेत हे फंक्शन्स कसे घ्यायचे आहेत तर एक व्हेरिएबल आपण कन्सिडर करणार आहोत टी आणि ते फंक्शन्स आपण कसे घेणार आहोत एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी म्हणजे दोन आपण फंक्शन्स घेणार आहोत एक्स आणि वाय ते कसे घेणार आहोत तर एक्स इज इक्वल टू हे टी मधलं फंक्शन असणार त्याचबरोबर वाय हे पण कशामधलं फंक्शन असणार आहे टी मधलं फंक्शन असणार आहे देन दीज इक्वेशन्स आर कॉल्ड पॅरामेट्रिक फंक्शन्स अशा टाईपच्या फंक्शन्सना कसलं फंक्शन्स म्हटले जातं तर पॅरामेट्रिक फंक्शन्स असं म्हटलं जात देन दीज इक्वेशन्स आर कॉल्ड एज पॅरामेट्रिक फंक्शन्स डेफिनेशन बघा लक्षात येते का इफ एक्स अँड वाय आर द फंक्शन्स ऑफ द व्हेरिएबल टी दॅट इज एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी देन म्हणजे दोन सेपरेट इक्वेशन्स तुम्हाला टी मध्ये दिलेले असणार आहेत डेरिव्हेटिव्ह ही आपल्याला काय करायची आहे त्या पद्धतीनं जशी आपण एक्सची डेरिव्हेटिव्ह काढतो तशीच आपण फक्त आता टीची डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत आणि अशा टाईपच्या दोन इक्वेशन्सना काय म्हटलं जातं पॅरामेट्रिक फंक्शन्स किंवा पॅरामेट्रिक इक्वेशन्स असं म्हटलं जातं हियर द व्हेरिएबल तुम्हाला जे नवीन व्हेरिएबल दिसतंय टी यालाच काय म्हटलं जातं इज कॉल्ड पॅरामीटर हे जे व्हेरिएबल आहे टी यालाच काय म्हणायचं तर पॅरामीटर असं म्हटलं जातं काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला थीटा हे पण पॅरामीटर दिसेल किंवा काही एक्झाम्पलमध्ये यू हे पॅरामीटर दिसेल म्हणजे नेमकं आपण कोणतं व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये एक्स आणि वाय एक्स इज इक्वल टू यू मध्ये फंक्शन असू शकेल एक्स इज इक्वल टू थीटा मध्ये फंक्शन असू शकेल तर थीटा आणि यू हे सुद्धा आपण काय म्हणू शकतो पॅरामीटर काय करू शकतो म्हणू शकतो आता आपण फॉर्म्युला इथे मी लिहिलेला आहे बघा पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला आहे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डीटी न्युमरेटर मध्ये डीवाय डिवायडेड बाय डीटी आणि डिनॉमिनेटर मध्ये डीएक्स बाय डीटी मग या फॉर्म्युल्याच्या आधारे आणि इथं काय पुढे म्हटलेलं आहे व्हेअर डीएक्स बाय डीटी नॉट इक्वल टू झिरो शेवटी ते फंक्शन असणार आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय नसावी झिरो नसावी हे आपल्याला माहितच आहे डिनॉमिनेटर हा कधीही झिरो नसला पाहिजे लिमिट असू दे डेरिव्हेटिव्ह असू दे इंटिग्रेशन असू दे कोणत्याही ह्याच्यामध्ये आता या फॉर्म्युल्याच्या आधारे काय करायचं आपल्याला एक्झाम्पलला सुरुवात करायची आता आपण पहिलं जे एक्झाम्पल आहे क्वेश्चन कसा विचारला जाणार तुम्हाला फाइंड डीवाय बाय डीएक्स किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं आणि तुम्हाला फंक्शन दिलेलं असणार आहे मी आता फंक्शन इथे लिहिते बघा पहिला आपण एक्झाम्पल घेतोय एक्स इज इक्वल टू ए टी स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू टू ए टी वेगवेगळे आपण व्हेरिएबल वापरूया किंवा वेगवेगळे पॅरामीटर वापरू आणि डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आपण काढूया एक्स इज इक्वल टू ए टी स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू टू टाइम्स ए टी मग आता दोन फंक्शन आहेत बघा टी मधली एक्स हे फंक्शन आहे ते टी मध्ये आहे ए अल्फा बीटा हे काय शेवटी कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचा काय आपल्याला फरक पडत नाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह जी काढायची आहे ती टी मध्येच काढायची आहे त्याचबरोबर वाय इज इक्वल टू 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 ए टी हे पण आहे आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढूया
सुरुवातीला दिलेलं जे फंक्शन आहे ते लिहून घेणार. लेट एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू 280. आता हे फंक्शन आहे ते थोडे लहान आहे त्यामुळे ऍट ए टाइम मी एक्स पण डेरिव्हेटिव्ह काढणार आहे आणि वायचं पण डेरिव्हेटिव्ह इकडे पुढे काढणार आहे, किंवा एकाखाली एक दोन्ही डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढले तरी चालते. आता एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचंय, आपल्याला डीएक्स बाय डीटी काढायचं आहे आणि वायचं कसं काढायचंय, डीवाय बाय डीटी. आणि मग हा फॉर्म्युला वापरायचा आणि आपल्याला जे रिक्वायर्ड आहे काय विचारलंय, डीवाय बाय डीएक्स विचारलेलं आहे. मग एक एक काढूया आपण आता. देअरफोर डीएक्स बाय डीटी डेरिव्हेटिव्ह काढूया. आता ए कॉन्स्टंट आहे तसाच आणि आपण कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढणार, विथ रिस्पेक्ट टू टी काढायचं, डी बाय डीटी ऑफ टी स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं. जसं एक्स एक्सचे आपले फॉर्म्युले आहे तसेच टी मध्ये तेच फॉर्म्युले आपल्याला वापरायचे. मग आता याची डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, ए इंटू टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह, जशी एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय म्हणता टू एक्स, तशीच टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार टू टी, म्हणजे किती आलं ही तर 280 आलं. ठीक आहे, मग हे झालं आपल्याला डीएक्स बाय डी टी मिळालं. सेम तसंच आपल्याला डीवाय बाय डी टी काढायचा या बाजूला. हा मग आता इथं कॉमा देऊया किंवा अँड म्हणूया, डीवाय बाय डी टी काढायचा इज इक्वल टू, याच्यामध्ये कॉन्स्टंट कोणता आहे तो ओळखा, टू ए हा कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट आपण बाजूला काढूया आणि डी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कुणाची काढायची, विथ रिस्पेक्ट टू टी टी ची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर तुम्हाला माहिती आहे टू ए आहे तसंच राहणार, जशी एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते वन असते तशीच टी ची डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय येणार आहे वनच येणार आहे. मग त्यानुसार किती डेरिव्हेटिव्ह आली, म्हणजे आपली डीवाय बाय डी टी किती आलं टू ए आलं, डीएक्स बाय डी टी किती आलं टू ए टी आलेलं आहे. अँड देअर फोर डीवाय बाय डीएक्स आपल्याला काढायचंय, फॉर्म्युला मी इथं लिहिते डीवाय बाय डी टी डिवायडेड बाय डीएक्स बाय डी टी, हे आपण घालूया आणि काही वेळेला सिम्प्लिफाय पुढे करावं लागतं, ते सिम्प्लिफाय करू शकतो, जे काही कॅन्सल होईल ते कॅन्सल करायचं, किंवा काही वेळेला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलं तिथं फॉर्म्युले पण वापरावे लागतात आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे. आता इथं काही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन नाही, आपलं साधं तुम्हाला टी मध्ये फंक्शन दिलेलं आहे. मग डीवाय बाय डी टी लिहूया किती आहे टू ए आहे, आणि डीएक्स बाय डी टी किती आहे टू ए टी आहे, टू ला टू कॅन्सल झालं, ए ला ए कॅन्सल झालं आणि लास्ट जे आन्सर आहे ते आपल्याला किती मिळालेलं आहे वन अपॉन टी मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपलं इथं कम्प्लीट झालं. आता सेकंड एक्झाम्पल आहे, त्या सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा काय दिलेले, दोन फंक्शन्स आहेत पण आता इथं पॅरामीटर बदललं, इथं टी पॅरामीटर तुम्हाला दिसणार नाही तर कोणतं पॅरामीटर आहे थीटा. मग कोणतंही व्हेरिएबल असू शकतं, आपल्याला जे माहिती आहे तेच व्हेरिएबल असतात, बाकी कोणतेही वेगवेगळे नसतात. आता इथं काय दिलंय बघा, एक्स इज इक्वल टू ए इंटू थीटा मायनस साईन थीटा अँड वाय इज इक्वल टू ए इंटू वन मायनस कॉस थीटा. मग आता एक एक आपण काढूया, एका बाजूला एक्स मी पूर्ण करते आणि मग दुसऱ्या बाजूला वायचं पूर्ण करूया आपण. आता बघा काय आहे, लेट एक्स इज इक्वल टू ए इंटू थीटा मायनस साईन थीटा इक्वेशन लिहून घेतलं आपण. आता डेरिव्हेटिव्ह काढायचे, मगाशी कशी डेरिव्हेटिव्ह काढली होती आपण डीएक्स बाय डी टी आणि डीवाय बाय डी टी काढली. आता हे इथं पॅरामीटर आहे किंवा व्हेरिएबल आहे थीटा, त्यामुळे डीएक्स बाय डी थीटा काढणार, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू थीटा हे आपण काढूया. देअरफोर डीएक्स बाय डी थीटा, किंवा तुम्ही असं म्हणू शकता, एक वाक्य तिथे टाकू शकता, हे लिहिण्याच्या आधी इक्वेशन लिहायचे दोन्ही पण आणि म्हणायचं डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स म्हणा किंवा डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थीटा असं म्हटलं तरी चालतं, किंवा डायरेक्ट तुम्ही डीएक्स बाय डी थीटा काढलं तरी चालेल. आता डीएक्स बाय डी थीटा बघूया काय येतं ते, ए कॉन्स्टंट इन ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह कोणाची काढणार आहे थीटाची, तुम्हाला माहिती आहे एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते वन असते, त्यामुळे थीटाची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे वनच येणार आहे. नंतर मायनस साईन थीटा, साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस एक्स, मग साईन थीटाची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कॉस थीटा. मग आपल्याला मिळालेलं आहे डीएक्स बाय डी थीटा काय मिळालं, ए इंटू ब्रॅकेट वन मायनस कॉस थीटा, ए कॉन्स्टंट बाजूला निघणार आणि थीटा मायनस साईन थीटाची डेरिव्हेटिव्ह आपण इथं काढलेली आहे. आता आपण कशाची डेरिव्हेटिव्ह काढूया पुढं, वायची डेरिव्हेटिव्ह काढूया. वाय लिहूया इथं, नेट वाय इज इक्वल टू ए इंटू वन मायनस कॉस थीटा. देअरफोर आता वायची डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग इथं लिहूया आता डीवाय बाय डी थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाजूलाच राहणार
आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला जेवढ्या टर्म्स आहेत त्याची काय काढावी लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह काढावी लागणार. मग त्याच्यानुसार वनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, तर म्हणजे डी बाय डी थीटा लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढली तरी चालते. वनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय असते, झिरो असते. त्यानुसार वनची डेरिव्हेटिव्ह झिरो येणार, मायनस कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह असते मायनस साईन एक्स, त्यानुसार कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस साईन थीटा. हे मी इथं लिहिलं लहान ब्रॅकेटमध्ये आणि मोठं ब्रॅकेट कम्प्लीट केलं. आता किती आले बघा, हे ए इथं मायनस मायनस प्लस येणार, आणि प्लस हे झिरो प्लस साईन थीटा येणार, आणि आपल्याला काय टर्म मिळणार आहे, डीवाय बाय डी थीटा ए साईन थीटा मिळालेला आहे. आता हे काय करूया आपण, हे दोन्ही टर्म दोन डेरिव्हेटिव्ह तर मिळाले आपल्याला, आता आपल्याला काढायचं आहे देअर फोर डीवाय बाय डी एक्स काढायचं आहे. मग आपण फॉर्म्युला कसा लिहिणार, डीवाय बाय डी थीटा डिव्हायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा हे लिहिणार आहे. आता इथं आपण काय वापरूया, हे दोन्ही पण डेरिव्हेटिव्ह काढलेले इथं लिहूया. डीवाय बाय डी थीटा काय आले बघा, ए साईन थीटा याच्या पुढेच लिहा किंवा खाली लिहा चालतंय, आणि डिवायडेड बाय इथं काय आलेलं आहे बघा, ए इंटू ब्रॅकेट वन मायनस कॉस थीटा. मग इथं लिहिते मी ए इंटू ब्रॅकेट वन मायनस कॉस थीटा, ए ला ए कॅन्सल झालं आणि काय शिल्लक राहिलं डीवाय बाय डी एक्स साईन थीटा अपॉन वन मायनस कॉस थीटा. मग हेही उत्तर चालतं, पण याच्या पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. हाफ अँगल फॉर्म्युले जर आपण वापरले समजा साईन थीटाचा आणि वन मायनस कॉस थीटाचा, तर आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युल्याच्या आधारे एक छोटस उत्तर मिळेल, म्हणजे डीवाय बाय डी एक्स मिळेल. ते आपण बघूया इथं झालंय तसं उत्तर संपलंय, पण आपण पुढे सिम्प्लिफाय जर करता येत असेल तर सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. मग साईन थीटाचा फॉर्म्युला काय, टू साईन थीटा बाय टू इंटू कॉस थीटा बाय टू, माहितच आहे तुम्हाला, कारण साईन टू थीटाचा फॉर्म्युला काय आहे, टू साईन थीटा कॉस थीटा. मग त्यानुसार साईन थीटाचा फॉर्म्युला काय येणार, टू साईन थीटा बाय टू इंटू कॉस थीटा बाय टू डिवायडेड बाय वन मायनस कॉस टू थीटाचा फॉर्म्युला आहे टू साईन स्क्वेअर थीटा. वन मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला येणार आहे टू टाइम्स साईन स्क्वेअर थीटा बाय टू. यातलं जे काही कॅन्सल होत आहे ते कॅन्सल करू, दोनला दोन गेलं, एक साईन वरचं खालच्या ह्याच्या बरोबर कॅन्सल झालं. आता वरती न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिलं, कॉस थीटा बाय टू, डिनॉमिनेटर मध्ये काय शिल्लक राहिलं, साईन थीटा बाय टू, आणि त्यानुसार आपल्याला कॉस थीटा बाय टू अपॉन साईन थीटा बाय टू म्हणजेच लास्ट जे आन्सर आहे ते काय मिळालेलं आहे, कॉस अपॉन साईन अँगल सेमच आहे, कॉट थीटा बाय टू हे डीवाय बाय डी एक्स मिळालेलं आहे. मग यानुसार दिलेलं जे एक्स आणि वाय आहे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळाली, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉट थीटा बाय टू हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. हे आपलं दुसरं एक्झाम्पल जे आहे ते कम्प्लीट झालं. आता थर्ड एक्झाम्पल आपण बघतोय, एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग टी अँड वाय इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी. आता इथं आपल्याला पॅरामीटर आहे टी, दोन फंक्शन दिलेले आहेत, आपल्याला फंक्शन लगेच ओळखता येतात. कंपोजिट फंक्शन म्हटलं की एकात एक फंक्शन काय झालेले असतात, चेन प्रमाणे दिलेले असतात. याच्यामध्ये सुद्धा आहे बघा, कंपोजिट फंक्शन तुम्हाला दिसतील, एकात एक दोन फंक्शन जे आहेत ते दोन्ही ठिकाणी ऍड झालेत, म्हणजे कॉस हे पण फंक्शन दिसतंय आणि लॉग हे पण फंक्शन दिसतंय. इथं लॉग फंक्शन दिसतंय आणि कॉस फंक्शन दिसतंय. मग अशा पद्धतीनं सुद्धा काय असू शकतं, कंपोजिट फंक्शन याच्यामध्ये वापरलं जाऊ शकतं. मग त्याच्यानुसार आता दिलेलं आहे बघा, इन्व्हर्स फंक्शन म्हटलं की वरती रेस टू मायनस वन तुम्हाला दिसणार, इम्प्लिसिट फंक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये कसं दिसणार आहे, एक्स आणि वाय दोन्ही मध्ये तुम्हाला इक्वेशन दिसणार आहे, तिथं काय तुम्हाला पॅरामीटर ते काही दिसणार नाही. आता आपल्याला बघायचं आहे पॅरामेट्रिक फंक्शन, त्याच्यामध्ये बघा एक्स दिलेलं आहे वाय दिलेला आहे. मग इथं आपण पहिलं घेऊया, लाईक एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हटलं तरी चालेल, किंवा एकाच वेळेला डिफरन्शिएट एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू टी. नाही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह इथं काढते मी, काय ते वाक्य लिहित बसत नाही. देअरफोर डी एक्स बाय डी टी काढूया. आता इथं कंपोजिट फंक्शन दिसतंय, पहिल्यांदा बाहेरच्याची डेरिव्हेटिव्ह काढायची, मग आतल्याची डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढावी लागेल. आपल्याला माहित आहे कॉस्टची डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस साईन. मग मायनस साईन, अजून लॉगची डेरिव्हेटिव्ह आपण काढणार नाही आता सध्या तरी, हे एफ ऑफ एक्स म्हणूनच गृहीत धरणार आहे. ते लॉग टी आहे तसंच लिहिलं, इंटू परत डी बाय डी टी ऑफ डी बाय डी एक्स नाही, आपण विथ रिस्पेक्ट टू टी काढतोय, मायनस साईन ऑफ लॉग टी हे तर झालं.
आता लॉग टी ची सेपरेट डेरिवेटिव काय येणार आहे ते आपल्याला काढायचे, नाही तर इथे मी नुसतं डिवाइडेड टी ऑफ लॉग टी लिहिलेलं आहे. दॅट इज इक्वल टू मायनस साईन लॉग टी आणि डिवाइडेड टी ऑफ लॉग टी किती येणार आहे 1/t, कारण लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x असते, लॉग टी ची डेरिव्हेटिव्ह 1/t झाली. मग आपल्याला हे मिळालेलं आहे डीएक्स बाय डीटी. आता आपण काय काढूया, वाय लिहूया आणि डीवाय बाय डीटी काढूया. मग इथे लिहिते मी लेट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी. लॉग ऑफ कॉस टी थोडं जरी वेगळं असलं, कॉस आतमध्ये आहे लॉग बाहेर आहे, एका ठिकाणी कॉस बाहेर आहे लॉग आत आहे, ते आपल्याला डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे मिळणार आहेत बघा. आता डीवाय बाय डीटी काढूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. लॉग चे डेरिव्हेटिव्ह येणार आहे कसे असते, लॉग म्हटल्यावर 1/ आलं पाहिजे, मग 1/ किती येणार आहे कॉस टी, हे आहे तसंच येणार इन टू. आता डेरिव्हेटिव्ह पुढे डीवाय डीटी कुणाची काढणार आहे आपण, कॉस टी ची सेपरेट काढणार आहे. ठीक आहे, मग 1/ कॉस टी आलं इन टू कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे मायनस साईन टी, कारण कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस साईन एक्स. मग कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाली, मग हे मायनस साईन टी अपॉन कॉस टी किती मिळणार आहे बघा, इथं मायनस टॅन टी मिळालेलं आहे बघा. मग त्यानुसार दोन डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाले इथं, फक्त आता ते एकत्र लिहावे लागतील. लॉग आणि कॉस असल्यामुळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे कुठलेही फॉर्म्युले याच्यामध्ये लागू पडणार नाही. आपण लिहूया इथं आता, देअरफोर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, देअरफोर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहिते मी डीवाय बाय डीटी डिवाइडेड बाय डीएक्स बाय डीटी. फक्त आता दोन्ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला घालावे लागतील याच्यामध्ये. मग डीवाय बाय डीटी काय आलंय बघा, मायनस टॅन टी आलेला आहे, मायनस टॅन टी मी तिथं लिहिते, मायनस टॅन टी आलं लिहिलं आपण, डिवाइडेड बाय डीएक्स बाय डीटी काय मिळालेलं आहे इथं, मायनस साईन ऑफ लॉग टी अपॉन टी. मग इथं लिहिते मी आता मायनस साईन ऑफ लॉग टी अपॉन टी लिहिलं, यातलं मायनस मायनस काय होणार प्लस होणार, आणि जे खाली टी आहे ते काय होणार आहे उलटून वरती जाणार आहे. मग त्यानुसार लास्ट डीवाय बाय डीएक्स आपल्याला काय मिळालं, टी टॅन टी डिव्हायडेड बाय साईन ऑफ लॉग टी. मग या एक्झाम्पलचं आन्सर जे आहे ते काय मिळालं इथं, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू टी इन टू टॅन टी डिव्हायडेड बाय साईन ऑफ लॉग टी. हे आपलं तिसरं जे एक्झाम्पल आहे ते इथं कम्प्लीट झालं. आता हे चौथं एक्झाम्पल बघा, एक्स इज इक्वल टू रूट 1+u² अँड वाय इज इक्वल टू लॉग ऑफ 1+u² इथं पॅरामीटर आता बदललेला आहे, पॅरामीटर आहे तो u आहे. काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला टी पॅरामीटर दिसेल, काही एक्झाम्पलमध्ये थीटा दिसेल, काही एक्झाम्पलमध्ये यू पण दिसेल, अजून काही एखादा वेगळा असेल तर आपण त्या त्या एक्झाम्पलमध्ये बघूया. आता एक एक करून आपण काय करूया, एक्स घेऊया त्याची डेरिव्हेटिव्ह काढूया विथ रिस्पेक्ट टू यू, तसंच वाय घेऊया त्याची डेरिव्हेटिव्ह काढूया विथ रिस्पेक्ट टू यू. मग पहिल्यांदा एक्स घेऊन घेते, एक्स इज इक्वल टू 1+u² डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1+u² आहे. आता डीएक्स बाय डी यू आपल्याला काढावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू यू. आता पहिल्यांदा कशाची काय, तिथं पण कंपोझिट फंक्शन दिसते, मग कशाची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल, रूटची डेरिव्हेटिव्ह आधी काढावी लागेल. मग रूटची डेरिव्हेटिव्ह काय असते, 1/ रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स रूट एक्स ही असते. मग त्यानुसार 1/2 टाइम्स रूट एक्स, एक्स म्हणजेच काय येणार आपल्याला, एफ ऑफ एक्सच लिहावं लागेल. मग 1+u² आहे तसंच लिहिलं, म्हणजे आता आपण जी डेरिव्हेटिव्ह काढली ती फक्त रूटची डेरिव्हेटिव्ह काढलेली, आणि आता याच्यानंतर इन टू डी बाय डी यू ऑफ कशाची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावी लागेल, 1+u² ची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. त्यानुसार किती येते बघा डेरिव्हेटिव्ह, 1/2 टाइम्स रूट 1+u² ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाली. आता 1+u² ची डेरिव्हेटिव्ह काढायची, 1 म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते, प्लस u² x² ची डेरिव्हेटिव्ह काय असते 2x, त्यानुसार u² ची डेरिव्हेटिव्ह किती मिळणार आहे आपल्याला 2u. मग याचा आन्सर जे आहे ते किती मिळालं बघा, 0+2u म्हणजे 2u, आणि लास्टला शेवटचं आन्सर जे आहे ते आता मी पुढे लिहिते, दॅट इज इक्वल टू 2u/2 टाइम्स रूट 1+u² उत्तर मिळाले. फक्त आता इथं 2 ला 2 कॅन्सल करून तसंच ठेवूया, डीवाय बाय डीयू जे आपण डीवाय बाय डीएक्स जे आपण काढणार आहे ते
त्याच्यामध्ये हे आन्सर आहे तसं आपण कम्प्लीट करू. मग आता इथं डी एक्स बाय डी यू काढलं, तसंच आता वाय लिहून घेऊया. वाय इज इक्वल टू लॉग ऑफ वन प्लस यू स्क्वेअर हे लिहिलं. आता आपल्याला काय करायचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काढायची आहे. ती कशी काढावी लागणार आहे, विथ रिस्पेक्ट टू यू काढायची. मग डीवाय बाय डी यू लिहिणार, तिथं आपण काढूया. आपण पहिल्यांदा कशाची डेरिव्हेटिव्ह काढणार, लॉगची. लॉग म्हटलं की काय येणार, वन अपॉन एक्स. एक्स म्हणजेच काय, वन प्लस यू स्क्वेअर, एफ ऑफ एक्स, एफ ऑफ यू आहे. वन अपॉन यू आलं पाहिजे जनरली, यू असेल तर, पण एफ ऑफ यू येणार. आणि इंटू डी बाय डी यू ऑफ, परत पुढे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कशाची काढावी लागेल, वन प्लस यू स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. आता इथं पुढे डेरिव्हेटिव्ह काढूया, म्हणजे उत्तर काय येते ते बघूया. वन अपॉन वन प्लस यू स्क्वेअर, आणि परत मगाच्या सारखंच वन प्लस यू स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती कशी येणार, वनची डेरिव्हेटिव्ह झिरो, प्लस यू स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार टू यू, आणि लास्टला आपला आन्सर काय मिळणार आहे, टू यू अपॉन वन प्लस यू स्क्वेअर. हे काय मिळालेलं आहे शेवटी आपल्याला, डीवाय बाय डी यू मिळालं. डी एक्स बाय डी यू काढलं, डीवाय बाय डी यू काढलं, आपल्याला लास्ट आन्सर काय काढायचं आहे, डीवाय बाय डी एक्स काढायचं आहे. म्हणजेच कसं लिहिणार, डीवाय बाय डी यू डिव्हायडेड बाय डी एक्स बाय डी यू. मग पुढे जर जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं आपण सिम्प्लिफाय करू शकतो. दॅट इज इक्वल टू डीवाय बाय डी यू लिहिते मी, तर किती आलेलं आहे, टू यू अपॉन वन प्लस यू स्क्वेअर डिव्हायडेड बाय, खाली किती मिळालेलं आहे आता इथं, डी एक्स बाय डी यू. डी एक्स बाय डी यू किती आलेलं आहे बघा, यू अपॉन रूट वन प्लस यू स्क्वेअर. यातलं यू ला यू कॅन्सल झालं, रूटची टर्म वरती जाणार, वन प्लस यू स्क्वेअर खाली येणार. मग त्यानुसार किती येते बघा, रूट वन प्लस यू स्क्वेअर अपॉन वन प्लस यू स्क्वेअर मिळाले. उत्तर आलेलं आले आहे, फक्त काय होणार आहे, आपण अजून एक स्टेप करू शकतो. एक रूट जे आहे खाली वन प्लस यू स्क्वेअर आहे, तिथं दोन रूट आहे, त्यातलं एक रूट जे आहे ते आपण कॅन्सल करू शकतो. आणि लास्ट जे आन्सर आहे ते आपलं काय मिळणार आहे बघा, वन अपॉन रूट वन प्लस यू स्क्वेअर. हे शेवटी आपल्याला काय मिळालं, डीवाय बाय डी एक्स मिळालेलं आहे. मग त्यानुसार या एक्झाम्पलचं उत्तर काय आलं, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन रूट वन प्लस यू स्क्वेअर. हे आपलं चौथे एक्झाम्पल जे आहे ते इथं आता कम्प्लीट झालेलं आहे. आज आपण काय घेतलेले, आता चार एक्झाम्पल जे आहेत ते आपण घेतलेली आहेत. ती चार एक्झाम्पल आपण बघा तुम्ही नीट आणि समजून घ्या.